नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र आणि त्यांचे उपचार आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत तोडकर संजीवनीचे सर्व सर्व स्वागत तोडकर आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपण आता गेल्या दोन वर्षापासून कोरोना नावाच्या एका महामारीशी झगडत होतो या महामारीनं आपल्याला सगळ्यांना काय शिकवलं असेल माहिती आहे इम्युनिटी प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात ती जी प्रतिकारशक्ती आहे ती किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा या कोरोनाच्या निमित्तानं ऐरणीवर आलं सगळेच जण इम्युनिटी वाढवण्याच्या प्रयत्नात होते ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होती कणखर होती ते सगळेजणं कोरोनातून वाचले मात्र ज्यांची नव्हती त्यातल्या अनेकांना मृत्यूसुद्धा आला प्रतिकारशक्ती ही जन्मताच आपल्याला सगळ्यांना मिळालेली असते आणि तो कनेक्ट जो असतो तो निसर्गाशी असतो आणि हा निसर्गाशी असलेला जो कनेक्ट आहे हा कनेक्ट सांभाळण्याचा प्रयत्न तोडकर संजीवनीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून स्वागत तोडकर आणि त्यांची टीम करते निसर्गोपचार आयुर्वेद हे सगळं आपलं आहे भारताचं आहे आणि ते तळागाळात रुजावं पुन्हा एकदा आपण ज्या ज्या ट्रॅकपासून थोडेसे आपण सगळेजण लांब गेलो आधुनिकतेच्या या काळामध्ये आपण या सगळ्यापासून थोडेसे लांब जातोय ते जाऊ नये या करता प्रयत्न करणारी ही टीम आहे आणि म्हणूनच आज याच सगळ्या संदर्भात मी स्वागत सरांशी विस्तृत चर्चा करणार आहे चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत धन्यवाद मी आत्ताच म्हटलं की प्रतिकार शक्ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली आपण कोरोनाच्या निमित्तानं आपण सगळेजण हे अनुभवलं जवळून अनुभवलं सगळ्यांनी आणि किती महत्वाची आहे आपल्या ही ताकद जी आहे जी शरीराची आहे जे निसर्ग आपल्याला देतो पण आपणच सांभाळत नाही हा आपला दोष आहे काय सांगता येईल प्रतिकारशक्तीविषयी प्रतिकारशक्ती म्हणजे एक कसं आहे की आपण ती मिळालेली दैवी शक्ती म्हणू शकतो त्याला कारण प्रत्येकाच्यात आहेच प्रत्येकाच्यात काही ना काहीतरी गुण आहे प्रत्येकाच्यात काही ना काहीतरी अवगुण आहे आपल्यात गुण आहे तो प्रतिकारशक्तीचा आहे आणि अवगुण आहे तो न सांभाळण्याचा व्यायाम न करण्याचा वेळेत खाणं पिणं नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यात तर हे जे आहे अवगुण जे आहेत ते अवगुण जर सो थोडे जरी टाळता आले था तर प्रतिकारशक्ती चांगली राहते चांगली वागते परमेश्वरानं देताना सगळ्यांना भरपूर काय दिलेलं आहे म्हणजे मेंदू दिला आहे सगळ्यांना बुद्धी दिली फक्त त्या बुद्धीची चालना आपण कशी चालवायची ह्याच्यावरती चा असते जो अभ्यास करतो तो पास होतो जो अभ्यास करत नाही तो नापास होतो ही साधं अगदी आपल्याला परमेश्वरानं आणि आपल्या आईवडिलांनी आपल्या गुरुजनांनी आपल्या समाजानं आपल्याला हे लहानपणापासून सगळं सांगत आलेलं शिकवत आलेलं आहे पण आपण काय करतो ठीक आहे चला शाळेचा कंटाळा करणारीच खूप लोक आहेत आणि खूप विद्यार्थी आहेत खूप मुलं आहेत पण आवड म्हणून शाळेला जाणारी जे आहेत तर असं किंवा शाळे शाळेबद्दल जसं प्रेम आहे तसं तुम्हाला आपल्या आयुष्याबद्दल प्रेम पाहिजे आयुष्य सांभाळायचं असेल तर तुम्हाला नक्कीच तुमची इम्युनिटी म्हणजेच तुमची जी ताकद आहे शक्ती आहे हे टिकवणं फार गरजेचं आहे फार आणि हे जर टिकवायचं असेल तर साध्या साध्या गोष्टीतून आपण टिकवू शकतो हो, थोडे इलाज पण सांगेन मी याच्यावरती तर कसं आहे की इम्युनिटी जर वाढवायची असेल आपल्याकडं तर आपल्याला आपल्या विचारांपासून सुरुवात करायला पाहिजे कारण जी युनिवर्समध्ये जी ह्या निसर्गात जी ताकद आहे ती शक्ती आहे जी आपल्याला मिळवायची आहे किंवा जी पाहिजे आहे जी इम्युनिटी म्हणू शकतो तर हे आपल्या विचारांवरती खूप डिवल्य डिपेंड आहे कारण विचार जर तुमचे कणखर असतील तर शरीर कणखर होईल तुमच्यात इम्युनिटी वाढ मला काहीच होऊ शकत नाही हो हे म्हणणं ना म्हणजेच थोडीशी इम्युनिटी आहे ना ही ताकद आहे आणि ही विल पॉवर वाढवणं ही जी ताकद आहे ही कॉस्मेटिक एनर्जी म्हणू आपण कॉस्मिक एनर्जी म्हणू ही वाढवणं ही प्रत्येकाच्यात आहे पण ती वाढवणं ते विचारांवरती आणि मला काही होऊ शकत नाही मी असं आहे मी तसा आहे जेव्हा आपण म्हणायला लागतो की तेव्हाच आपली ही इम्युनिटी वाढते आणि तेव्हाच आपण हे करू शकतो ह्याच्यातून तो मला सांगतो कसं होतं की डिप्रेशनमधून बाहेर पडणं खूप गरजेचं असतं कुठल्याही गोष्टीतून म्हणजे आपण जे आज विचार करतो मला असं झालं तर काय तसं झालं तर काय काय होत नसतं शंभर वर्ष टिकणार आहे शरीर आणि तुम्ही जन्माला याच्या अगोदर तुमचा मृत्यू फिक्स आहे कधी कुठं कशानं का हे सगळं लिहिलेलं आहे तुमचा राजीनामा अगोदरच लिहून घेतात <laughs> आणि मगच तुम्हाला खाली पाठवतात नाहीतर मनुष्य प्राण्याला एवढी बुद्धी दिली की उद्या उठून देवालासुद्धा मागं पुढं काहीतरी कारण आपण बरं एका सिनेमातसुद्धा बघितलेलं होतं की अशा पद्धतीचं आहे कारण हे जर बघितलं तर आपल्याला खरं सांगायचं तर विचारांवरती अवलंबून आहे आणि ते विचार डेव्हलप करा आणि त्याच्यासाठी घरगुती उपाय जर म्हणत असाल तुम्ही तर साधं सांगतो तुम्हाला साधं सिम्पल आहे की जर तुम्ही मग गाजराच्या रसामध्ये मध मद मिक्स करून जर पिलात एक ग्लासभर गाजराचा रस घ्यायचा साधी गाजर घ्या त्याचा एक ग्लासभर रस काढा आणि त्याच्यात मध मिक्स करून प्या तुम्ही हे जर तुम्ही केलात तर शंभर टक्के तुमची मेंटली जी पावर आहे ती स्ट्रॉंग होती तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर येऊ लागता अजून जर सांगायचं झालं तर याच्यापेक्षाही लसूण आणि मध जर तुम्ही मिक्स करून खाल्लात hmm. तरीसुद्धा त्याची तुम्हाला एवढी चांगली मेमरी शार्प होते ना आणि एवढी म्हणजे एक आपण म्हणतो ना डिप्रेशनमध्ये बाहेर येण्यासाठीची जी गरज आहे ते लसूण आणि तुम्हाला मध करू शकतो त्या पद्धतीने अजून सांगायचं झालं तर तुम्ही डोक्याला तुळशीचा रस आणि लिंबूचा रस मिक्स करायचा समप्रमाणात hmm. आणि खोबरेल तेल वगैरे आपण लावतो ना डोक्याला तेल वगैरे लावतो तर त्या पद्धतीनं जर तुम्ही लावलात रात्री आणि सकाळी जर समजा धुऊन टाकलात किंवा जास्तीत जास्त तासभर ठेवला तरी खूप आहे रात्रभर पण ठेवायची गरज नाही एक तासाभराने जर तुम्ही धुऊन टाकलात तरी तुमची ना मेंटली जी स्ट्रॉंग आहे केमिकल अनबॅलेन्स झाले असतात ना ते ऑटोमॅटिक बॅलेन्सिंग होतं आणि तुम्हाला खूप छान झोप पण लागेल आणि तुम्हाला तुमची ज्या जी पावर आहे ती वाढा लागते विचारशक्ती वाढावं लागते ती पॉझिटिव्हिटी वाढा लागते आपल्यामध्ये पॉझिटिव्ह विचारांसाठी हे खूप गरजेचं आहे आणि आपण हे केलं पाहिजे असं मला वाटते अजून जर सांगायचं म्हटलं तर म्हणजे मध मी सारखं मधाचा सा एका करतो कारण मधावरती पण खूप आयुर्वेदामध्ये बऱ्याच अंशी मध सांगितलेलं आहे लसूण मध हे बऱ्यापैकी सांगितलेलं आहे जर समजा तुम्ही तळपायाला मध लावून झोपलात ना मध तरीसुद्धा पायांची धग तर थांबून जातेच जाते म्हणजे जाते जास्त करून शुगर पेशंटना किंवा जास्त विचार करणाऱ्या लोकांच्या पायांची धग होते तळपायांची तर, तर ही जर थांबवायची असेल किंवा आपल्याला मेंटली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर याचं कनेक्शन तिथंपर्यंत आणि त्याचं पायाचं तळपायाचं कनेक्शन आपल्या मेंदूपर्यंत आहे हे आपल्याला सांगायची काहीच गरज नाही जग जाहीर पण तिथं जर मध लावून तुम्ही झोपलात ना तर मेंटली तुम्ही खूप स्ट्राँग होता आणि आजारांपासून कारण एक आत्मविश्वास असतो ना ते वाढवण्याचं काम फक्त मेंदूतून होतं अगदी हृदयातून होतं असं नाही पहिलं मेंदू स्ट्रॉंग व्हायला लागतो मग हृदय तुमचं स्ट्राँग होतं विचार जर स्ट्राँग असतील तर हृदय ऑटोमॅटिक स्ट्राँग होतं आणि ज्यावेळेस मग हे दोन गोष्टी स्ट्राँग होतील तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही आणि भीती हा मोठा आजार आहे आणि धाडस हे सगळ्यात मोठं औषध आहे म्हणून हिंमत आहे तर किंमत आहे हिंमत नाही तर किंमत नाही हे लक्षात ठेवून चालायचं आपण बस काय होत नाही हो कधी ना कधी मरायचंच आहे उद्या मरायचे आज मरू पण धाडसानं मरू असं जर म्हटलात तर ही सगळ्यात मोठी इम्युनिटी वाढेल तुम्हाला आणि मी सगळ्यांना तेच सांगेन की इम्युनिटी वाढवायचं ना वा एक वाक्य वाक्य फक्त लक्षात ठेवायचं उद्या मरायचे आज मरू पण धाडसानं मरू हिंमत आहे तर किंमत आहे बस अनेक लोक तुमच्यापर्यंत येतात तुमच्या सेंटर्सवरती येतात तुम्हाला भेटतात पण याच्या पाठीमाग जो उद्देश आहे हा उद्देश नेहमी काय असतो ही प्रेरणा कशी मिळते आणि नेहमी मानवतेसाठी काम करताना दिसतं तुमच्या बोलण्यातून सुद्धा अनेकदा दिसतं तुम्ही अनेक वेळा सांगता की माझ्यापर्यंत येऊ नका घरगुती उपचार करा एक वेगळा पद्धत दिसते म्हणा किंवा एक वेगळी परंपरा राखण्याचा तुम्ही काम करताय तर हे कशासाठी आणि कशामुळे पारंपरिक उपचार आहेत लुप्त होत चाललेले आहेत हे टिकलेच पाहिजे जसं आपण बघतो की पारंपरिक आपले काही म्हणजे पगड जाती आहेत म्हणा त्या टिकल्या पाहिजेत आज वासुदेव म्हणा आज आपल्याला बघायला गेलं तर कडकलक्ष्मी म्हणा ह्या सगळ्या जात्या आहेत ह्या टिकायला पाहिजे त्यांचे संस्कार संस्कृती आपण जपले पाहिजे आज खूप लोकांच्याकडे काय आहे की आपले पारंपरिक ज्या म पद्धती आहेत मग गीतं असतील पारंपरिक आपल्याला लोकगीतं असतील काय असतील हे बरेच शाहीर लोकं आज टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या सगळ्यातून सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपलं हेल्थ आहे हेल्थ गरिबाला आहे श्रीमंताला आहे अगदी तळागाळातल्या लोकांपासून आपजा देश लोकांपर्यंत हेल्थ हे सगळ्यांना सेमच आहे प्रकार सेमच आहे कारण श्रीमंताला आतून स्ट्रक्चर वेगळं आणि गरीबाला वेगळं आहे असं नाही सगळ्यांना समान आहे आणि सगळ्यांना जपायचं आहे ते आपलं हेल्थ जपायचं आहे मग ते कोणत्या जातीचं नाही आहे हेल्थ आणि कुठल्या धर्माचं नाही कुठल्या पंथाचं हेल्थ नाही हेल्थ हे मानवतेचं आहे हेल्थ हे सगळ्यांचं आहे आणि हे सगळं आम्हाला जपायचं आहे आणि असं नाही की मी मानव सेवेसाठी किंवा मानवासाठीच काम करतो मी आणि माझी मिसेस जे आहे ते मिसेस जास्त करून यात इन्वॉल्व्ह असते पण प्राण्यांच्या पक्ष्यांच्याबद्दल फार प्रेम असतो हां आम्ही त्यांच्यासाठी पण करतो माझ्या जर बघितलं तर आम्ही पक्ष्यांना बऱ्याच पक्षांना मी ही काही मागत नाही परमेश्वर देतो त्यातून बऱ्याच पक्ष्यांचं आम्ही बऱ्यापैकी दा म्हणजे त्यांना खाऊ घालणं त्यांना पाणी ठेवणं अशा काही गोष्टी बऱ्याच होतात माझ्याकडं बरेचदा खूप लोक तसं माझ्या कोल्हापूरमध्ये मी तसा प्रसिद्ध आहे प्राण्यांच्यासाठी आणि पक्ष्यांच्यासाठी आज माझ्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षीसुद्धा उपचाराला येतात कुठं समजा एखादा आता एखाद्या माकड असेल त्याला जर काही लागलं ला असेल तर ते माझ्याकडे आणतात मी नैसर्गिक उपचार करून त्यांना सोडून देतो खूप चांगलं होऊन जातं असे सा सर्प येतात वेगवेगळ्या वेग प्रकारचे सर्प येतात त्यांनाही आम्ही उपचार करून सोडून देतो असं खूप काय आहे की ज्यांना घरगुती उपाय आणि ते इन्स्टंट होतात आणि त्या लोकांना माहिती असल्यामुळं तर प्राण्यांना पक्ष्यांना माहिती असल्यामुळं ना ते करून घेतात अहो माकडसुद्धा चावायला बघत नाही पाठीमागं वळून सापसुद्धा कधी आम्हाला चावला नाही पाठीमागं वळून त्याला उपचार करतो माहिती असतं एवढं केलं की तेवढ्यात तो ओके होऊन जातो असे खूप काही उपचार पद्धती आम्ही फक्त प्रा माणसांसाठीच नाही तर प्राणी पक्ष्यांच्यासाठी सुद्धा करतो त्यांना खाऊ पिऊ घालतो असं बरीच लोकं माझ्याकडे जे याची म पक्षी किंवा प्राणी जे कुठं अपघातात ह्याच्यात काही जर प्रॉब्लेम आला असेल तर ते आणून देतात आम्ही त्यांना बरीच म्हणजे माझ्याकडे श्वानं एवढी आहेत की काय आता विचारायची सोय नाही खूप आहेत आणि त्यांना मी उपचार करून बऱ्याच लोकांना त्या श्वानांना बरं केलेलं आहे आम्ही दोघांनी बरंच केलेलं आहे काम ह्यात पण ते आम्ही कुठेही आणण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्यातूनही म्हणजे माणस माणुसकी म्हणून आपण हे केलं पाहिजे कारण आता तुम्ही कोरोनाचा जो काय इथं आता उल्लेख केला तर त्यानुसार मी सांगतो की कोरोनामध्ये प्रत्येकाला कळालं की गरीब श्रीमंत कोणीही नाही आहे ह्या निसर्गानंच शेवटी तुम्हाला वाचवलेलं आहे आणि गरीब श्रीमंत हा भेदभाव तिथं मिटवून टाकलेला आहे माणुसकी म्हणजे काय असते हे फक्त कोरोनानंच दाखवलं आणि धरती स्वच्छ झाल्यानंतर कशी दिसते हे आपल्या डोळ्यांना प्रत्यक्षात दाखवलं तर त्या निसर्गानं दाखवलं सगळे जेव्हा घरी बसले आणि नंतर जेव्हा बघितलं बाहेर आल्यानंतर तर तेव्हा समजलं की पृथ्वी एवढी स्वच्छ आहे वातावरण एवढं स्वच्छ आहे हे आपल्याला कुणी सांगून पटलं नसतं पण त्यानं ते दाखवून दिलं आणि मग आपल्याला कळालं हे परमेश्वर करू शकतो हे निसर्ग करू शकतो तुम्ही आम्ही कितीही ओरडून सांगितलं तरी कोणाला पटलं नसतं सरकार कमी करतं का गव्हर्नमेंट आपलं कमी प्रयत्न करतं का या गोष्टींसाठी पण तरीसुद्धा लोकांना नाही कळालं पण ते आपल्या निसर्गानं करून दाखवलं ह्या पृथ्वीनं दाखवलं की मी बाबा शंभर वर्षातून एकदा माझं स्वच्छता कशी करून घेतो बॉडी सर्व्हिशिंग म्हणतो ना आपण माणसाचं तसं तिनंही आपलं वातावरण स्वच्छता कशी असते काय असते हे दाखवून दिलं आणि तेव्हा सगळ्यांना समजलं खरं तर की हे खरंच वातावरण एवढं सुंदर आहे ही पृथ्वी एवढी सुंदर आहे आपल्याला बघायला मिळालं तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात तिची काही माहिती आहे मार्गदर्शन असेल म्हणा उपचार असतील म्हणा शंका असतील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील म्हणा तर थेट तुम्ही सरांना भेटलं पाहिजे त्यांच्याकडून ती माहिती घेतली पाहिजे मार्गदर्शन घेतलं पाहिजे उपचार हवे असतील तर तेसुद्धा तुम्ही निश्चितपणानं करून घेतले पाहिजेत आणि मग एक सुसज्ज अशा पद्धतीचं एक आरोग्य आपण जगू शकतो आपलं जे काही आयुष्य आपल्याला दिलेलं आहे ते निश्चितपणानं छान आयुष्य आपण जगू शकतो अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये सरांना विचारायचे आहेत पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत राहा सामसंजीवनी विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे उपचार आणि त्या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करतोय स्वागत तोडकर सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सर अनेक ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक उत्पादनं पण तुम्ही निर्माण केली तोडकर संजीवनीची तर तुम्ही संदर्भात फार कधी कुठे बोलताना दिसत नाही पण तरीसुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकं आपली माहिती घेतातच आहेत तर अशी कोणती उत्पादनं आहेत जी दैनंदिन आयुष्यात सुद्धा आम्ही अगदी निर्धोकपणे वापरू शकतो आणि ती आम्हाला उपलब्ध होऊ शकतात त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते बॉडी सर्व्हिशिंगसाठी म्हणून सुजीवनी लिक्विड आहे जे आपण म्हणजे आम्ही त्याला बॉडी सर्व्हिशिंग म्हणतो कारण बॉडीतले सगळे टॉक्सिजनचं आणख फार गरजेचं आहे आणि ते गेले तरच आपल्याला आपण हेल्थ चांगलं राहू शकतो निरोगी राहू शकतो आज माणसं कसं <laughs> आहे, आहे। <laughs> की गाडीचं सर्व्हिसिंग करतात बॉडीचं करत नाहीत तर बॉडीचं सर्व्हिसिंग मग आम्ही त्यांना म्हणतो आणि ते तुम्ही एकदा तरी करून बघावं त्यासाठी आहे म्हणजे कोणतेही आजार होऊ नयेत आजारांपासून लांब राहण्यासाठीच हे आहे त्याच्यानंतर तसं जर म्हटलात तर बघा की प्रत्येकाला सुंदर दिसावं असं वाटतं <laughs> पण काळे कुडे प्या जरा ज्यूस प्या हे प्या ते प्या म्हटलं की जमत नाही सर आज तर अशा पद्धतीचं आम्ही एक म्हणजे इन्स्टंट जसा आयुर्वेद डेव्हलप झाला आहे हे मी प्रत्येकाला सांगतो कारण सगळं समाज सगळं सगळं डेव्हलप झालं मग आयुर्वेद का मागं राहील आयुर्वेदसुद्धा डेव्हलप झाला आहे पण ते आपल्याला माहिती नाही आपण त्याची माहिती घेत नाही नो साईड इफेक्ट विदाऊट साईड इफेक्ट जर आपल्याकडं काय असेल तर तो आहे आयुर्वेद निसर्गोपचार हे आपण अवलंबलं पाहिजे आणि ही पारंपरिक पद्धती जपण म्हणजे आपण जतन केलं पाहिजे जपा म्हणून मी विनंती करेन सगळ्यांना तर आयुर्वेद हा आपल्या भारताचा आहे भारतात जन्म झालेला आहे ऋषीमुनीने दिला आहे त्यानुसार आम्ही बरेच हे केलेलं आहे तर आता सुंदर दिसावं स्किनला ग्लो पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे वाटतं पण त्याच्यासाठीचं मी जर उपचार सांगितले तर तुम्ही करत नाही किंवा हे मिळत नाही ते मिळत नाही असं म्हणता किंवा प्रमाण योग्य पद्धतीनं वापरत नाही तर ते प्रमाणबद्ध ग्रंथोक्त पद्धतशीर पद्धतशीर आणि ग्रंथोक्त जर असेल तर या गोष्टींना आम्ही थोडंसं तसं आमच्या इकडं स्किन ग्लोम होण्यासाठी म्हणतो असं माझ्या इथं पण ते खरंच सुंदर दिसण्यासाठी माझ्याकडे एक गोळी आम्ही एक काढलेली आहे की ते आपल्याला वाटतं की बाबा सुंदर दिसावं तर ती गोळी तुम्ही म्हणजे काढा आहे ॲक्च्युली त्याच्यात म्हणजे गुलाब तुमचं स्ट्रॉबेरी झालं तर हे बघा जे गुलाबी जे आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे बीट असेल किंवा अन्य तुमचं गाजराचा रस असेल अशा खूप काही गोष्टींचं एकत्र करून एक इझीमध्ये एक अर्धा ग्लास पाणी घेऊन त्याच्यात एक गोळी टाकायची mm -hmm. एक मिनिट थांबायची गोळी गोळी ती डिझॉल्व होते त्याच्यात पूर्ण आणि त्याचा एक काढा तयार होतो पण तो, तो mm -hmm. टेस्ट वाईज एकदम बेस्ट असतो म्हणजे त्यात साखर मीठ जे प्रमाणबद्ध पाहिजे शुगर फ्री आहे पण तुम्हाला ते गोड लागणार कारण गुलाब वगैरे हो हे सगळं जर बघायला गे गेलं तसं तर ते फळांचं त्यात गोडवा थोडा आलेलंच आहे जे फळं वापरले जे वनस्पती वापरलेत ते अगदी दुर्मिळ वनस्पतींचासुद्धा आम्ही त्यात उपयोग केलेला आहे आणि तो बऱ्यापैकी आपल्याला ती गोळी आहे जी आपल्याला मार्केटला आज अवेलेबल आहे वेट लॉससाठी जर म्हटलं तर तुम्हाला काडाकुडा सांगितलं तर तेही तुम्ही घेत नाही त्याही प्रकारे एक आम्ही गोळी तयार केली आहे जी तुम्हाला मार्केटला अवेलेबल असेल आणि त्या पद्धतीनं एक आम्ही वेट लॉससाठी कारण कसं आहे की कमी वेट आहे फिटिंगमध्ये राहायचं तर ठीक आहे पण बऱ्याच लोकांचं कसं की ओवर वेट असतं बरं तर त्या लोकांचं वेट कमी करण्यासाठी सुद्धा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला स्लिम म्हणून आहे तर ते आम्ही प्रयत्न केला आहे तेही आपण असं अशी प्र प्रत्येक याच्यावरती आहे म्हणजे मला असं वाटतं आहे की हे घरगुती उपाय जर केला तर ठीक आहे नसेल तर तुम्ही माझ्या ह्या उत्पादनांचा उपयोग करू शकता प्रयोग करू शकता मग ते मूळ असेल हृदय चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला लसूण पाकळी खावं म्हणलं तर जमत नाही पण लसूणाची गोळे आहे सेम लसूण बरं हां ती जर समजा तुम्ही गोळी म्हणू शकतो आपण पण तसं मी लसूणच देत होतो पण ते प्युअर आहे अगदी ते जर बघितलं तर तुम्हाला जंगली लसूण वगैरे बऱ्याच ठिकाणी कमी मिळतं किंवा योग्य चांगला लसूण कोणता किंवा ऑर्गॅनिक लसूण पाहिजे तर तो जे माझ्याकडे आहे ते सगळं ऑर्गॅनिक आहे दिलं तर चांगलं द्यायचं नाही तर द्यायचं नाही हे माझं ब्रीदवाक्य ठरलेलं आहे तर ती लसूण गोळी तुम्ही जर सकाळ संध्याकाळ किंवा ज्यांना त्रास नाही तिने एकदा जरी घेतली तर बास आहे सगळे ब्लॉकेजेस वगैरे किंवा हृदय छान चालतं अशा पद्धतीनं प्राणायाम करा हे करा बरंच सांगतो मी व्यायाम करा पण ते लोकांना कसं आहे की बारीक व्हायचा पण व्यायाम करायचा नाही डाएट करतील उपाशी राहतील पण व्यायाम नाहीत करणार तर त्या लोकांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे पुरता आणि तसा वेळ पण नसतो आज बघायला गेलं तर लोकांच्याकडं आज धावपळीचं आयुष्य झालेलं आहे आणि ह्या आयुष्यामध्ये आपल्याला त्यामुळं प्रॉब्लेम येतात बरेच तर हे तुम्ही बरीच उत्पादनं आहेत ही माझी मार्केटला अवेलेबल आहेत आणि नक्कीच तुम्ही एकदा त्याचा ट्राय करू शकता बघू शकता नक्की सर गगन बावडा या ठिकाणी एक आश्रम, स्थापन आश्रम तुम्ही स्थापन केला आणि या आश्रमाच्या माध्यमातून तुम्ही अगदी सर्वसामान्य लोकांपासून म्हणजे अगदी उच्च स्तरातली लोक असू देत किंवा निम्न स्तरातले लोक असू देत सगळ्यांवरती त्या ठिकाणी तुम्ही उपचार करता पण तिथे प्रत्यक्षात यावं लागतं तिथे राहावं लागतं तिथली एकूण सुविधा कशी असते आणि कोणत्या कोणत्या आजारांवर त्या ठिकाणी उपचार होऊ शकतात निसर्गात सर्व आजारांवरती इलाज आहे तो आम्ही सगळा तिथं त्याचा अवलंब करतो त्यानुसार नैसर्गिक इलाजातूनच सगळ्यांना बऱ्यापैकी बरं करतो आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत तिथं जे बी एच एम बी एम एस आहेत तर बी एम एस डॉक्टर आहेत तिथं ते, ते, ते बऱ्यापैकी तेही सांभाळतात तिथं ते ते कोण आले तर गरजेनुसार कुणाला एक दिवस कुणाला दोन दिवस कुणाला जास्तीत जास्त आम्ही सात आठ दिवसाच्या पुढं आजपर्यंत कुणालाच तिथं ठेवून hmm. घेतलेलं नाही किंवा कोण तिथं म्हणजे बाकीची लोकं पण बरीच आहेत जवळपास आत्ताच वेटिंग चाळीस हजार लोकांचं आहे काय करणार तिथं तेवढी जागा पण नाही माझ्याकडे तेवढी पण तिथं जे होतं आहे जे करायचं आहे ते प्रामाणिकपणे करतो व्यवस्थित करतो बरं झाल्यानंतर त्यांना घ्यायला यायला मी आम्ही ठरवल्याप्रमाणे आणून सोडणे आणि बरं झालेला माणूस घ्यायलाही नाही बस बाकी सगळं परमेश्वर बघतो आहे बाकीचं काही नाही असं तिथं नक्की सर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण अनेक गोष्टी करत असतो म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर आपली ऑफिसची तयारी असेल मग ऑफिसला जाणं असेल आणि संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर संध्याकाळची विश्रांती असेल या संपूर्ण काळामध्ये आपण खूप एक्झॉस्ट होतो मग अशी तुम्ही डिप्रेशनबद्दल बोलत होता आज अनेक गोष्टींच माणस टेन्शन घेत असतात आणि टेन्शन हा जो काही एक प्रकार आहे त्याचा जो थेट परिणाम आहे तो शरीरावरती होत असतो टेन्शन मुक्त आयुष्य जगता यावं म्हणून तुम्ही काय सांगू शकता हसत खेळत राहणे आयुष्यात जे व्हायचं आहे ते होत राहणार आणि बाबळीच्या सालीपासून एक आम्ही साबण तयार केलेला आहे बरं हा तो जर साबण लावलात तुम्ही जर त्याच्यातून जर समजा जर त्याचा जर अवलंब केला ते जर तुम्ही साबण लावलात संध्याकाळी एवढं तुम्ही आलात अगदी तुम्ही म्हटलं एक्झॉस्ट होतो तर ते साबण लावल्यानंतर परत तुम्ही ताजे तवाणी व्हाल परत ऑफिसला निघून जाल अशा पद्धती जर त्यातून ताजे तवाणीपणा येतो शरीरामध्ये अशा खूप गोष्टी आहेत आपल्याला म्हणजे निसर्गाने खूप काही दिलं आहे ते आपल्याला माहिती नाही आणि त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि हे जर सगळं जर आपण न नैसर्गिक घटकांचा जर उपयोग केला तर आयुष्य नैसर ही नैसर्गिक होईल आणि निसर्गाप्रमाणे तुम्हीही चिरतरुण आणि चिरायू जगाल शंभर वर्ष आयुष्य जगाल आणि तेही निरोगी नक्की जर आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत खूप सारे प्रेक्षक नवीन जोडत असतात आपला आपल्याला आपले जुने प्रेक्षकसुद्धा बघत असतात कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये मी नेहमी विचारतो की तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना आज सुद्धा मी पुन्हा एकदा विचारेन की हा जो काही सगळा निसर्गोपचारांचा जे भांडार आहे खरं तर जे निसर्गानं आपल्याला सगळ्यांना दिलं आहे आणि ते तुम्ही तळागाळापर्यंत घेऊन जात आहे काय सांगाल जाता जाता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आनंदी राहा हसत खेळत राहा हेच सांगेन आयुष्य पुन्हा पुन्हा नाही एकदाच जन्माला यायचं आहे एकदाच मरायचं आहे बस बस सरांनी खूप छान असं मार्गदर्शन सरांनी आपल्याला आजच्याही भागामध्ये केलेलं आहे थोडकर संजीवनीच्या माध्यमातून हे जे निसर्गोपचार आहेत हे निसर्गोपचार आयुर्वेद असेल हे तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचं काम सर आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे तोडकर संजीवनीची ती करते आज महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशात जाऊन सरांचं हे कार्य सुरू आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात आपल्याला जर माहिती नसेल तर ती माहिती घेणं आवश्यक आहे मार्गदर्शन सरांचं नेमकं म्हणणं काय आहे ते काय उपचार जे आहेत ते उपचार कशा पद्धतीनं केले जातात हे जाणून घ्यायचं असेल तर थेट त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याकरता आत्ता टी व्ही स्क्रीनवरती तोडकर संजीवनीचे नंबर सुरू आहेत हे नंबर तुम्ही टिपून घेतलेत आणि आवश्यकतेनुसार तुमच्या तुम्ही जर संपर्क केलात तर मला असं वाटतं की तुम्हाला आवश्यक असलेली सगळी माहिती सगळं मार्गदर्शन निश्चितपणानं त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि एक खूप छान असं आरोग्यमय आयुष्य आपण सगळेजणं जगू शकू सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार धन्यवाद आणि याबरोबरच अन्या। वेळ होते इथे सामण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी व्ही